नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर लक्ष्मीकुंडामध्ये स्नान करून झालं आणि आता बाबांनी सांगितलंय की इथूनच वरून रस्ता आहे मंदिरात जाण्यासाठी, तसं आम्ही आता मंदिरात जायला निघालोय। सुंदर असं सारवलेलं आणि रंगवलेलं आहे, पण सुंदर आहे। हे आहे दरबार मधला शंकराचे शिवलिंग। मधले हे जे दिसत आहेत ते गौरी शंकर महाराज, त्याच्यानंतर खंडवामध्ये ज्यांचं मठ आहे ते हे दादाजी धुनीवाले म्हणजे बडे दादाजी, हे हरिहर बोले, हे दुर्गानंदजी महाराज ज्यांची इथे समाधी आहे, दरबार आहे हा आवली घाटचा, आणि हे ब्रह्मर्षी स्वामी श्री कमल भारती। दादाजी दुर्गानंद महाराज यांचं दरबार। इथे भागवत सप्ताह चालू आहे, सुंदर रम्य परिसर। बाबा जी आपका नाम भूल गया मैं, मेरा हाँ बरमलाल। बरमलाल काल नान सर का पुण्य मिलेगा। नर्मदे हर मैया, हो रहा है क्या हो रहा? नर्मदे हर भाई साहब आपका नाम भूल गया मैं। हाँ गोलू की, गोलू की, गोलू मी आता चहा पीत होतो, चहाचा तो डिस्पोजेबल ग्लास माझ्या हातात होता आणि तेवढ्यात माझ्या कानावरती भागवत कथेमध्ये चालू असलेले शब्द आणि सूर पडले। तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो। हे गाणं ऐकता ऐकता समोर नर्मदा मैयाकडे नजर गेली आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले। मलाच कळलं नाही नक्की काय झालं। नर्मदे हर, नर्मदे हर। इथे आता एक छोटासा मुलगा सीताफळ घेऊन आला होता, आम्ही ती विकत घेतली। खूप गोड आणि अतिशय सुंदर सीताफळ होती, माणसांबरोबर खूप गप्पा मारल्या, खूप छान वाटलं आणि आता निघतोय पुढे ओंकारेश्वरला जायला। आज सकाळी आम्ही आवळी घाटावरून आता निघालोय, आता हरडा, हरदावरून खंडवा, खंडवावरून ओंकारेश्वर असा आमचा आजचा दिवस केलेला आहे प्लॅन, मैयाची इच्छा कशी असेल तसं। सकाळी उठल्यानंतर मात्र थोडा वेळ जरा उजेड पडेपर्यंत थांबायला लागलं, त्याच्यामुळे आज खूप उशीर झाला आहे। म्हणजे आता आम्ही साधारणतः 9:15 ते 9:30 आम्ही निघालो, उशीर ह्याच्यामुळे झाला की नदी पात्रामध्येच एक बांधलेलं आहे, ते व्हिडिओमध्ये आहे दिसेल, तर तिथे एक महाराज राहतात, तर त्या महाराजांनी आपल्याला ते काही म्हणजे लक्ष्मीची पावलं वगैरे जी दाखवायची होती त्याच्यासाठी सकाळी बोलवलं होतं, म्हणून मग सकाळी उजेड होईपर्यंत थांबणं अपरिहार्य होतं आणि त्यामुळे आम्हाला तिथे पोचायलाच, म्हणजे तरी आम्ही 6:15 जेव्हा उजेड झाला त्यावेळी गेलो होतो तिथे आणि मग त्याप्रमाणे सर्व हे झालं। अशा प्रकारे तिथून आम्ही आलो हे करून। नर्मदे हर,
तर आता ट्रेन येते, त्याची ट्रेनचं फाट हे पडलंय त्याच्यामुळे थांबलो आहे. स्टेशन आहे बाजूला, एक सेकंड ना सांगतो. मंदिर पण आहे. जय माता, जय माता दे. अमृत एक सेकंड स्टेशन मिळते का बघूया आपण कुठलं उत्तर ते. धर्मकुंडी, धर्मकुंडी आणि धर्मकुंडी हे गाव आहे छोटस. नर्मदे हे बडे बाबाजींची बडी धुनी, खंडवा. हे आम्ही आहोत दादाजी की बडे दादाजी की धुनी मंदिर. आम्ही सकाळी आवळी घाटवरून निघालो, ते आलो हरदामध्ये. हरदामधून खंडवाला येताना मध्ये एक देवीचं मंदिर लागतं, आशापुरा मंदिर. खूप सुंदर स्थान आहे. आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो आणि दर्शनसुद्धा घेतलं. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्याच्यामुळे काही शूटिंग करता आलं नाही. आणि तिथून आम्ही पुढे निघालो. साधारणतः 1:30 ते 2 वाजले होते आणि भूक लागली होती, कारण त्यापुढे नर्मदा मैयाचा किनारा किंवा आश्रम असा जवळपास नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला आता काय करावं, शेवटचा दिवस आहे आणि काय करावं असं म्हणून आज हॉटेल शोधत आलो. आणि बरीच हॉटेल गेल्यानंतर आम्हाला अचानक माझा नजर गेली तर राधा की रसोई नावाच्या बोर्डवरती, आणि मी तिथे थांबलो. प्युअर व्हेज राधा की रसोई हे हॉटेल होतं. आम्ही गाडी मी आतमध्ये टाकली आणि बघितलं तर ते फार मोठा रिसॉर्ट टाईप होतं, म्हणजे त्यांचे लग्नासाठीचे 2 रिसेप्शन्सचे हे होते, बाहेर सेट उभारलेले होते. लॉन होता मस्तपैकी, स्विमिंग पूल होता आणि बॅक साईडला छोटे छोटे कॉटेजेस होते. आणि तिथेच त्यांचं मध्यवर्ती भागामध्ये एक रेस्टॉरंट होतं. आम्ही तिथे आतमध्ये प्रवेश केला म्हणजे एकदम आम्हाला असं मुंबईत आल्यासारखं वाटलं. आणि कारण हॉटेल एकदम पॉश होतं, मात्र दुपारी 2:15 ची वेळ होती, त्याच्यामुळे तिथे कोण आतमध्ये कोणी नव्हतं. आम्ही दोघंच जण होतो. आतमध्ये गेलो, बसलो, सुंदर चेअर्स, म्हणजे सुंदर अरेंजमेंट सुंदर होती. त्यानंतर तिथे हॉलमध्ये बसल्यानंतर, रेस्टॉरंटमध्ये बसल्यानंतर समोर लक्ष गेलं तर एक बॅनर टाईप असं मोठं पोस्टर लावलेलं होतं. त्याच्यामध्ये एका साईडला छोटे बाबाजी धुनीवाले, जिथून आम्ही आवळी घाटावरून आलो होतो ते, आणि त्याच्या एका बाजूला खंडवामधले बडे बाबा धुनीवाले असे दोघांच्या तिथे फोटो लावलेले होते. आणि त्या दोन्ही दोघांच्या बरोबर मध्यभागी नर्मदा मैयाची मूर्ती होती. आणि हे फार सुंदर हे होतं आणि आम्हाला लगेच कळलं की नर्मदा मैया इथेही आमच्याबरोबर आहे, म्हणजे आम्ही अजूनही परिक्रमेत आहोत. आणि त्यानंतर आम्ही कांदा लसूण नसलेलं दाल खिचडी मागवली आणि त्याच्यानंतर जेवलो तिथे. तर तिकडचे जे मालक होते ते अदबीने येऊन आमच्याकडे चौकशी वगैरे केली त्यांनी. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बिल मागितलं, तर बिल मागितल्यानंतर बरं रेस्टॉरंटमध्ये दुसरं कोणी नव्हतं, आम्ही दोघंच जण होतो. आणि त्याच्यानंतर ते मालक स्वतः आले आणि त्यांनी म्हणाले की बाबाजी आपसे क्या बिल लेना, इतनी तो सेवा करणे का सौभाग्य हमें दे दीजिए. हे ऐकल्याबरोबर खरं सांगतो अंगावरती काटा आला. याचं कारण असं की
नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आहेत आणि विकत घेऊन खायचं नाही आहे हा माझा नियम आज मी मोडत होतो, कारण आज शेवटचा दिवस होता आणि म्हटलं आता काही मिळालंच नाही आहे तर काय करायचं असं म्हणून आज इथे नाश्ता करून जाऊया असं हे होतं. आणि इथेही नर्मदा मैयाने पैसे घेतले नाहीत आणि आम्हाला जेवायला दिलं. नर्मदा मैया जिथे तिथे आहे आणि ही गोष्ट नर्मदा मैयाने जाणवून दिली किंबहुना दाखवून दिली की तुम्ही अजूनही परिक्रमेत आहात आणि तुमचा सर्व भार माझ्यावरतीच आहे आणि मी ते पेलायला समर्थ आहे. मनातून मी खूप माफी मागितली, गिल्टी फील केलं थोडंसं. आणि आता नर्मदा मैया आहे, मला माहिती आहे ती माफ करेल मला. आणि त्याच्यानंतर रिद्धीने थोडेसे पैसे, तर तिथे जी पूजेमध्ये नर्मदा मैयाची मूर्ती होती तर तिच्या पुढ्यात ठेवले, तर तिलाही तिथे खूप वेव जाणवल्या. ती सांगत होती की खूप हे होतं. नर्मदा मैया कायम अशीच पाठी राहते, माहिती आहे. आणि ते हे परत परत टेस्ट करायची पण काही गरज नाही आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि खंडव्यामध्ये जिथे आम्ही बडे बाबाजी धुनीवाले इकडे गेलो होतो, तर तिथे बडे बाबाजी धुनीवाले यांनी वापरलेल्या वेगवेगळ्या मोटर कार, छत्री, त्यांचे कपडे असं पूर्णपणे सजवून ठेवलेलं आहे व्यवस्थित. खूप सुंदर प्रकारे मेंटेन केलेलं आहे सगळं, थोडंसं शिस्तप्रियसुद्धा आहे. आणि तिथेच पाठच्या साईडला त्यांनी परिक्रमावासियांसाठी खूप मोठ्या त्या खोल्या आणि बिल्डिंग बांधलेल्या आहेत, जिथे भरपूर परिक्रमावासियांची राहण्याची सोय तिथे करता येईल अशा प्रकारे. थोडंसं शिस्तीचे बॅन हे आहेत, म्हणजे तिथे थोडंसं हे सांगितलं जातं, बाहेर नियम वगैरे लिहिलेले आहेत आत जाण्याचे. आणि आता इथून ओंकारेश्वर आता फक्त 67-68 किलोमीटरवर, म्हणजे साधारणतः 1.25 तासावरती आहे. आणि आम्हाला आता खूप आनंद होतो आहे की आमची परिक्रमा पूर्ण होत आली आहे आणि जवळजवळ म्हणजे आता पूर्णच होत आली आहे. मैयाने आम्हाला जवळजवळ 17-18 दिवस एवढं आम्हाला प्रेम दिलं आहे आणि एवढे अनुभव दिले आहेत, एवढी वेगवेगळी माणसं भेटली आहेत की त्यांचं असं वर्णन करू शकत नाही आहे मी. नर्मदा मैयाची परिक्रमा करणं म्हणजे आपण त्याच्यात काहीच करत नाही, नर्मदा मैया आपल्याकडून परिक्रमा करून घेते. म्हणजे आपण ठरवल्याप्रमाणे जे प्लॅन असतात त्यातला कुठलेही प्लॅन वर्क होत नाही आहेत. मैयाने जे ठरवलेलं असतं तर ते तसंच्या तसंच होतं, म्हणजे मैयाचे प्लॅन आणि त्यांची सगळं डेटा रेडी असतो आणि त्याप्रमाणे सर्व आपोआप एक्झिक्यूट होत जातं. मैया प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे धडे देत असते, मैया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांना भेटवते, वेगवेगळे प्रसंग तयार करते. आणि खूप शिकवलं मैयाने, खूप तेवढं प्रेमही अतोनात दिलं. आणि हा अनुभव आयुष्यभर आमच्या गाठीशी राहील. सद्गुरूंची कृपा आणि नर्मदा मैयाची कृपा, वेळोवेळी खूप मार्गदर्शन मिळालं आणि आनंददायी प्रवास, म्हणजे आयुष्यभर. दीज आर गोल्डन डेज ऑफ माय लाईफ. नर्मदा मैयाने खूप कृपा केली. आज मात्र आम्ही आता 1 तासाभरात पोचू ओंकारेश्वरला, आमची परिक्रमा पूर्ण होते. आज घाटावरती आरती करायचा मानस आहे, बघूया आता ते होतं आहे का. परिक्रमेत असताना काय व्हायचं की संध्याकाळी दमलेलं असायचं किंवा मग त्यावेळी तिथे भोजन प्रसादीची वेळ व्हायची, मग आम्ही ते करून झोपायचो. त्यामुळे अशा घाटावरच्या आरत्या 1-2 ठिकाणीच फक्त बघायची संधी मिळाली होती, परंतु आज मात्र प्रत्यक्ष ओंकारेश्वरमध्ये आम्ही आरतीमध्ये सहभागी होऊ आणि नर्मदा मैयाची आरती करू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.